सोमवार असेल तर महादेवाचं दर्शन येतेच करते, पूजा देखील रोज करते, कोणत्याही धर्माचा सन्मान करते. आणि मला वाटतं आज जेवढं मोठं भाग्य आहे माझं की चातरवाडीला माऊलीच्या दर्शनाला मला येत आलं. यांची फार मोठी परंपरा आहे, ते हजारो लोक दर्शन आहेत. मी अनेक वर्ष इथे आले, मग कोविड नंतर थोडस माझं खंड पडलं. लोकांच्या भेटीगाठी घेतली, लोकांच्या फार अपेक्षा लोक सांगत नाही. लोक सांगतात ताई आधी आम्ही तुम्हाला निवडून देऊ, मग आम्ही तुम्हाला काम आणि मोठी मोठी कामं बऱ्यापैकी मारे लागले. तर त्यांना एवढं गांभीर्य आहे तिथे की ते स्वतःच म्हणतात की आम्ही इलेक्शन झाल्यावर ते लोकांचं प्रेम आहे, लोकांचे आशीर्वाद. माझं राजकारणात एंट्रीच लोकसभेच्या निवडणुकीत झाली. 2009 ला मुंडे साहेबांच्या प्रचारासाठी तुला माझ्यावर, 2004 ला मुंडे साहेबांचा विधानसभाचा प्रचार केला, 2006 च्या जिल्हा परिषदची मी प्रचारक होते आणि 2009 चा प्रचार केला. 14 ची निवडणूक आता आली मुंडे साहेब असताना, तेव्हा तर आमच्याबद्दल शक्ती होती आणि फक्त मुंडे साहेबांना मी एकटीच आमदार होते, बाकी पूर्ण आम्ही काय करतोच होतो. शक्तीने लढलो, 2014 ची बाय इलेक्शन मुंडे साहेब, 2019 ची निवडणूक. मला लोकसभेच्या निवडणुकीचा अनुभव आहे, मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री राहिलेले, महाराष्ट्र राज्याचे युवामोर्चा अध्यक्ष राहिले, तर माझं राज्यभर काम करायची मला सवय. जिल्हा तर काही तेवढी मोठी मराठा समाज असेल, मुस्लिम समाज असेल, सर्व ज्यांना मी समाज सेवक काम करण्यासाठी मला असं समजायला हरकत नाही. त्यांची सगळीच कामं करतात, जेव्हा कोणाला भेट देते तेव्हा मी त्याला जातीच्या चर्चेमध्ये पाहते की त्याला काय घेता येईल, विकास कसा घेता येईल, सर्वांना विकास, सर्वांना मिळून विकास. लोकांचं त्याच्याविषयी खूप सकारात्मकता लोकांमध्ये आहे, असं वाटतं. तसं नाही, छान शांतपणे मौठपणे आपला काम चालत कामाच्या राहाय. उन्हाचे दिवस आहेत, आम्हाला उन्हाची सवय मला राजकारण्यांना. आपण रोजच राजकारणात फिरून जातात, परंतु यावेळेचं ऊन पश्चिम वाढत आहे. म्हणजे मी माझी पाचवी निवडणूक आहे, तर आता यावेळी ऊन लवकर त्रास देत आहे. उष्णता वाढते आहे लोकांना, लोकांनी काळजी घ्यायची पाहिजे कार्यकर्त्यांनी, असा माझा आग्रह. आपली काळजी घ्या, कार्यकर्ते माझ्या स्वागत स्वीकार ते गेले की पांबडी घालतात वगैरे, दरवेळी ते स्वागताचं प्रत्येक ठिकाणचं स्वरूप वेगळं असतं. ते मला त्यांच्या रंगात रंगवण्याचा प्रयत्न करतात आणि ती रंगून चालते. आणि हे सगळ्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या स्वागतात वेगवेगळ्या रूपांमध्ये मी जेव्हा दिसते तेव्हा मला आनंद वाटतो की प्रत्येकाला मी त्यांच्यासारखी ह्याविषयी वाटते आणि मला त्यांचा कुठेतरी विकास व्हावा असं वाटतं. छान लागलं माझ्या नक्कीच. जोपर्यंत मरा